नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ याच्या काही ट्रिक्स शिकणार आहोत। आधी आपण वर्गमूळ शोधण्याची ट्रिक शिकणार आहोत। अगदी सोपी ट्रिक आहे, त्यासाठी फक्त तुम्हाला हा एक टेबल मी तुम्हाला दिलेला आहे, हा व्यवस्थित पाठ करायची गरज नाहीये, परंतु याची एकक स्थानचे अंक लक्षात ठेवणं गरजेचं आहे। किमान तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तरी पाठ असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघा, मी सगळे वर्ग लिहून ठेवलेले आहे, 1 वर्ग 2 वर्ग 3 वर्ग। ह्या वर्गांच्या एकक स्थानचा अंक तुम्हाला लक्षात ठेवायचा। बघा, 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1 आणि 0 आता एकक स्थानचे अंक आपल्या डोक्यात ठेवायचे। आणि यापैकी सारखे एकक स्थानचे अंक कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे। आता बघा, 2 आणि 8 यांचा जेव्हा वर्ग करतो त्यावेळी एकक स्थानचे अंक 4 आणि 4 सारखे येतात। 4 आणि 6 यांचा जेव्हा आपण वर्ग करतो तेव्हा एकक स्थानचे अंक सारखे येतात। त्यानंतर 3, 1 आणि 9 यांच्या एकक स्थानचा अंक बघा, 1 आणि 1 येतो, सारखा येतो। त्यानंतर 3 आणि 7 एकक स्थानचा अंक 9 आणि 9 येतो। आता एवढं डोक्यात ठेवलं तर 5 एकक स्थानचा अंक 5 येतो, याला कोणताही डुप्लिकेट दुसरा अंक नाही। त्यामुळे 5 वर्गाची ट्रिक मी जेव्हा तुम्हाला शिकवेल तेव्हा तुम्हाला खूप सोपं जाईल त्याचं वर्गमूळ शोधणं। त्यानंतर 10 वर्गाच्या एकक स्थानचा अंक 0 होतो, त्यामुळं 0 संख्या असलेल्या एकक स्थान संख्या असलेल्या संख्येचा वर्गमूळ सुद्धा शोधणं खूप सोपं जाईल। आधी आपण बघूया 50, 41 या संख्येचा वर्गमूळ, या संख्येचं वर्गमूळ कोणतं आहे आपण शोधूया। सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं, याच्या जी काही संख्या तुम्हाला दिलेली आहे तिच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे। आता 50, 41 या संख्येच्या एकक स्थानचा अंक आहे 1, आणि 1 हा एकक स्थानचा अंक वर्गांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी येतो बघा, 1 वर्ग 1 आणि 9 वर्ग 81। तर तुम्हाला काय करायचंय, 1 किंवा 9 जे काही उत्तर तुम्हाला खाली येतं इथं उत्तर तुम्हाला या ठिकाणी येणार आहे, आणि उत्तराचं उत्तर जे आहे ते 2 अंकी येणार आहे, कारण की 4 अंकी संख्या आहे, त्यामुळं त्याचा एकक स्थानचा अंक 1 किंवा 9 येणार आहे। हे फक्त डोक्यात ठेवा तात्पुरतं। आपण नंतर 1 घ्यायचा का 9 घ्यायचा आपण नंतर बघू। आता लक्ष द्या ह्या 50 कडे। आता ही 50 जी संख्या आहे ती कोणत्या 2 वर्गांच्या मध्ये येते ते बघायचंय तुम्हाला। आता 6 वर्ग 36, 7 वर्ग 49, 7 वर्ग 49 आणि 8 वर्ग 64 म्हणजे 7 आणि 8 याच्या दरम्यान ही 50 संख्या येते, 7 किंवा 8 दरम्यान येते। आता यातला नेहमी छोटी संख्या यातली नेहमी घ्यायची, तर मी या ठिकाणी 7 लिहून ठेवतो आधी उत्तरामध्ये, इथे खाली उत्तर तयार होणार आहे। आता 1 का 9 हे आपल्याला शोधायचंय। आता या 7 आणि 8 या दोघांचा गुणाकार का, 7 8 56। आता 50 ही संख्या 56 पेक्षा छोटी आहे का मोठी आहे बघायचं। 50 ही संख्या 50 आपल्या 56 ही संख्या 50 पेक्षा मोठी आहे का छोटी हे बघायचं। आता जर 56 पेक्षा 50 छोटी असेल तर तुम्हाला यातला छोटा अंक घ्यायचा आहे, म्हणजेच तुम्हाला 7 वर 1। आता आपण करून बघू 71 वर्ग किती येतो। 1 1 9 1 7 7 0 7 1 7 7 7 49 या ठिकाणी 1 7 7 4 1 8 9 1 10 0 1 4 1 5 बघा ट्रिकच्या साहाय्याने आलेलं उत्तर 71 आणि आपण जो वर्ग काढला त्याचं उत्तर सुद्धा सारखं आहे। तर आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊ। आपण या ठिकाणी घेऊ 29, 16 या संख्येचा आपण वर्गमूळ या ठिकाणी शोधूया। आता बघा या ठिकाणी ह्या संख्येच्या एकक स्थानचा, फक्त एकक स्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे, किती आहे 6 आहे। आता 6 ह्या वर्ग जे दिलेले आहेत त्या वर्गांच्या कोणत्या संख्यांच्या वर्गांच्या एकक स्थानी 6 येतो, 4 किंवा 6। मी या ठिकाणी उत्तर सेक्शन आधीच तयार करतो उत्तर। आता उत्तराला 4 किंवा 6 हा एकक स्थानचा अंक असणार, किती 4 किंवा 6 इतपत निश्चित झालं।
दोन अंकी उत्तर येणार आहे चार किंवा सहा. आता मी 29 विचारत घेतो. किती? 29 विचारत घेतो. आता 29 संख्या कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये येते? 5 आणि 6. 5 आणि 6 यांच्या दरम्यान म्हणजे 25, 5 वर्ग 25, 6 वर्ग 36. 25 आणि 36 च्या दरम्यान 29 येते. मी या ठिकाणी 5 आणि 6 यांच्या दरम्यान 29 संख्या येते. आता या दोघांपैकी नेहमी छोटे घ्यायचे, ह्या दोघांपैकी नेहमी छोटी संख्या घ्यायची, म्हणजे 5 या ठिकाणी लिहून घेतली मी. आता राहिले 4 आणि 6, याच्या कोणता घ्यायचा? आता या 5 आणि 6 चा गुणाकार करून घेऊ. 5 सक 30, 30 पेक्षा 29 काय आहे? 30 पेक्षा 29 छोटा आहे की मोठा आहे? तर 30 पेक्षा 29 छोटा असेल तर छोटी संख्या घ्यायची, म्हणजे 54 या ठिकाणी घ्यायची. 54 गुणिले 54 आपण करून बघू. या ठिकाणी 4 चौक 16 ते 7 चाले, 4 5 20 आणि 1 21 शून्य, 5 5 24 ते 0 हाचले, 2 5 5 25 26 47, 6 1 9 2 2916. 54 वर्ग आणि आपल्या ट्रिकने आलेले उत्तर 54 आणि प्रत्यक्ष मी याचा वर्ग केला त्यावेळी ते उत्तर देखील 29 16 आलं. तर मित्रांनो, अशा प्रकारचे ट्रिक्स वापरून तुम्ही वेगवेगळे उदाहरण शोधू शकता. आता याच्यामध्ये परीक्षेला पडणारा एक प्रश्न असतो आणि तो मात्र तुम्हाला ट्रिकनी कधीही सोडवता येत नाही, कारण की कोणत्याही गोष्टीला एखादा अपवाद असतो आणि तो अपवाद आहे या ठिकाणी लिहिला 12 आणि 96. याचं उत्तर नेहमी 36च लिहायचं, हा एकमेव अपवाद आहे वर्ग वर्गमूळ शोधण्यामधला. कारण की हे करताना 3 आणि 4 संख्या येते, त्यामुळे 12 उत्तर येतं, त्यामुळे पुढे तुम्हाला छोटी का मोठी संख्या घेणं जरासं कठीण जातं. म्हणून हे डायरेक्ट पाठ करून टाका, 1296 वर्गमूळ हे 36 येतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.